जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एका भाषणात वक्तव्य करत असताना आपल्या मतदारसंघातले रस्ते हे हिममालिनीच्या जालासारखे आहेत असं वक्तव्य केलं. एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून अशा पद्धतीने वक्तव्य करणं हे निषेधार्थ आहे. एखाद्या गोष्टीची तुलना ही महिलांच्या रंगरूपाशी करणं ही संस्कार आणि संस्कृती अतिशय नीच पातळीची आहे. आपण महिलांना दुय्यम वागणूक देताय हे चुकीचं आहे. त्यामुळे आपण जे काही वक्तव्य केले त्याबाबत जाहीर माफी मागावी. अन्यथा आपल्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागेल. राज्य महिला आयोगाच्या वतीने याची दखल घेत आपल्यावर कायदेशीर कारवाई केली. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एका भाषणात वक्तव्य करत असताना आपल्या मतदारसंघातले रस्ते हे हिममालिनीच्या जालासारखे आहेत असं वक्तव्य केलं. एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून अशा पद्धतीने वक्तव्य करणं हे निषेधार्थ आहे. एखाद्या गोष्टीची तुलना ही महिलांच्या रंगरूपाशी करणं ही संस्कार आणि संस्कृती अतिशय नीच पातळीची आहे. आपण महिलांना दुय्यम वागणूक देताय हे चुकीचं आहे. त्यामुळे आपण जे काही वक्तव्य केले त्याबाबत जाहीर माफी मागावी. अन्यथा आपल्याला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल. राज्य महिला आयोगाच्या वतीने याची दखल घेत आपल्यावर कायदेशीर कारवाई केली.